केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 9 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने मोदी @9 हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 21 जून रोजी स्थानिक नेहरू मैदान येथे 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाला अभियान संयोजन आमदार प्रवीण दरेकर, भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर उपस्थित राहणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताचा चेहरा मोहरा बदलून टाकला आणि प्रधानमंत्री सातत्याने सांगतात की कोणीही निवडून आलेला लोकप्रतिनिधी असेल त्यांनी त्याचं रिपोर्ट कार्ड मतदारांच्या समोर ठेवलं पाहिजे आणि म्हणून हे 9 वर्षात केलेले कामं आम्ही जनतेपुढे घेऊन जात आहे आणि त्यामध्ये लोकसभा स्तरावर अमरावती जिल्ह्यामधले अमरावती लोकसभेमधले कार्यक्रम आमचे संपन्न झाले. आम्ही संयुक्त मोर्चाचं संमेलन घेतलं, आम्ही व्यापाऱ्याचं संमेलन घेतलं, आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यासोबतच टिफिन बैठकसुद्धा कार्यकर्त्यांमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून टिफिन बैठकसुद्धा पूर्ण झाली. अनेक ठिकाणी लाभार्थी संमेलन होतात आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जो विकास झाला, PM मित्र आला, तिथं विकास तीर्थ नावाचा कार्यक्रम घेतला अतिशय मोठ्या प्रमाणात. नितेशजी राणे आणि संजयजी केळकर जे केंद्रामधून आले त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकांनी भाषण ऐकलं. सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सरसोबतसुद्धा चर्चा झाली. आता ही विशाल जाहीर सभा 21 तारखेला आम्ही घेतली आणि या विशाल जाहीर सभेमध्ये म्हणजे सर्व अमरावती जिल्ह्यामधून अमरावती लोकसभा मतदारसंघामधून भरभरून प्रतिसाद त्याला मिळतो आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कालच जशी अकोल्यामध्ये सभा झाली, अकोल्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांची सभा झाली आणि लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सभेला प्राप्त झाला. माननीय आमदार नितीनजी गडकरी यांची साकोल्याला सभा झाली, अतिशय भरभरून प्रतिसाद लोकांनी या सभेला दिला. कारण 9 वर्षात केलेल्या कामानंतर 2024च्या निवडणुकीमध्ये भारताच्या अमृत काळामध्ये सर्व जनतेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व पाहिजे आणि त्यासाठीच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना लोकांनी आशीर्वाद द्यावे म्हणून आम्ही 20 तारखेपासून प्रत्येक बूथ स्तरावर प्रत्येकाच्या घरोघरी जाणार आहे. आम्ही 9 वर्षाच्या कामाचं जे पत्रक आहे ते सुद्धा त्यांच्यापर्यंत देणार आहे, लोकांशी चर्चा करणार आहे आणि 2024 करता माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकरता आशीर्वाद सुद्धा मागणार. केंद्रातील मोदी सरकारने 9 वर्षात देशातील विविध घटकांसाठी लोककल्याणकारी योजना राबून त्यांची प्रभावी अंमलबजावणी देशभरात केली. ही माहिती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @9 हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेल्या कामकाजाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची 21 जून रोजी 5 वाजता स्थानिक नेहरू मैदान इथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सभेला आमदार प्रवीण दरेकर, भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर उपस्थित राहणार आहे. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार प्रताप अडसड, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव तथा लोकसभा संयोजक संजय डेहनकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, सरचिटणीस मंगेश खोंडे, चेतन पवार, नितीन गुडदे, गोपाल चंदन यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. आम्ही जेव्हा प्रत्येकाच्या घरी जातो तेव्हा एक नंबर प्रत्येकाला डायल करायला लावतो आणि 90 90 90 20 24 हा एक नंबर डायल करायला लावतो. 90 90 90 20 24 या नंबरला डायल केलं की तो मिस कॉल होतो आणि एक लिंक येते आणि लिंक उघडल्यानंतर नाव, प्रदेशाचं नाव, मोबाईल नंबर, पुरुष आहे की स्त्री आहे एवढं भरलं की आपण प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं समर्थन करू शकतो. समर्थनचं बटन दाबल्याबरोबर धन्यवाद तिकडून घेऊन येतो आणि म्हणून हा उपक्रमसुद्धा समर्थनाचा उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात राबवतो. त्याशिवाय 1000 समाजामधल्या
नावाजलेल्या प्रतिष्ठित समाजाचं नेतृत्व करणाऱ्या संघटनाचे पदाधिकारी अशा 1000 लोकांना सुद्धा आम्ही भेटणार आहोत. आम्ही 25-25 लोकांची जबाबदारी एकेका प्रमुखावर शहर अध्यक्ष आणि ग्रामीणच्या अध्यक्षाने दिलेली आहे आणि 1000 लोकांना आम्ही भेटणार आहोत, त्यांना पत्रक देणार आहोत, मोदीजींच्या कार्याबद्दलचं पुस्तक देणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातूनही समर्थन 1000 लोकांचं समर्थन देणार. असं महाजनसंपर्क अभियान आहे आणि या महाजनसंपर्क अभियानामधला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे विशाल जनसभा. आणि या विशाल जनसभा आपण नेहरू मैदानामध्ये संध्याकाळी 6 वाजता ही नेहरू मैदानामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये प्रवीणजी दरेकर आणि चंद्रशेखरजी बावनकुळे ते मार्गदर्शन करणार आहे. आम्ही सर्वजण त्यासाठी मेहनत करतो आहे. आपल्या माध्यमातून हा संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचावा अशी आपणास नम्र विनंती करतो आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.